नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघा, आज आहे वट पौर्णिमा, आणि वट पौर्णिमेच्या तुम्हाला माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आज मी चालली वडाची पूजा करण्यासाठी. तर बघा, मी तर असं तर बघा, मी इकडे आज पूजेसाठी चालले वट पौर्णिमेच्या पूजेसाठी. तर बघा, सगळे तयारी वगैरे करून घेतलेली आहे, मस्त ताट वगैरे सगळं तयार केलेलं आहे. आणि आता इथं मी आले वडाजवळ, तर भरपूर गर्दी होती, भरपूर महिला जमलेल्या होत्या वड्याची पूजा करण्यासाठी. तर मी ज्यावेळेस आली त्यावेळेस या महिलांनी पूजा वगैरे त्यांची झालेली होती, आणि ते आता असे 7 फेऱ्या मारत होत्या. मग मी तोपर्यंत साईडला बसली होती, कारण एवढी गर्दी होती की बसायला पण जागा व्यवस्थित भेटत नव्हती. तर बघा, सगळ्या महिला एकदम आनंदाने छान असा 7 फेऱ्या मारत होत्या, आणि भरपूर महिलांच्या साड्या वगैरे एकदम नवीन नवीन साड्या होत्या व्यवस्थित मस्त. आणि मी आज उपवास केला आहे, तर याच्यामध्ये मी जे साहित्य लागतं ते सगळं या ताटामध्ये दाखवलेलं आहे, आपल्याला कुठलं साहित्य लागतं ते. तर बघा, इथं माझी सुनबाई पण होती, माझी पुतणी पण होती, हे दोघे सुना आहेत माझ्या. तर सगळेजण एकदम आनंदाने असा उपवास करत होत्या, पूजाविधी सगळी चालू होती. तर आता इथं बघा, मी बसलेली आहे, आता माझा नंबर लागलेला होता, आणि भटजी बुवा पण होते समोर बसलेले. त्यांनी सगळी विधी वगैरे सांगितली आम्हाला, कशी करायची, काय करायची, पूजा वगैरे सगळं. तर इथं पण आम्ही बघा, इथं आम्ही पण 7 फेऱ्या मारल्या, आणि खूप छान उपवास आहे हा, प्रत्येकाने करायला पाहिजे असा उपवास. आपलंही आयुष्य वाढतं आणि आपल्या पतीचंही आयुष्य वाढतं. आणि आहेत माझ्या सासूबाई,